माझा प्रश्न आहे की कोणतंही नातं एका ठराविक वेळेनंतर इतकं गुंतागुंतीचं का बनतं मग ते गर्लफ्रेंड्समधलं असो बॉयफ्रेंड्समधलं असो विशेष करून गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा नवरा बायकोमधलं नमस्कार मौनी तर तुला नात्यांमधली आंबट चव जाणवायला लागली आहे अर्थातच एवरीबडी नोज द स्वीटनेस of... सगळ्यांनीच प्रेमसंबंधांमधला गोडवा चाखलेला असतो पण त्यात पुष्कळ आंबटपणाही असतो दुर्दैवानं आज आपण ही पाश्चात्य कल्पना अंगीकारली आहे की जर तुम्ही रिलेशनशिप हा शब्द उच्चारला तर लोक अनेकदा शारीरिक नात्याचा विचार करतात किंवा हे स्त्री पुरुषाचं नातं असलं पाहिजे किंवा असंच काहीतरी पण मूलत शारीरिक नातं नाही नातेसंबंध अनेक प्रकारचे असू शकतात जर नाती फक्त शारीरिक असतील तर एकमेकांच्या शरीराबद्दलचा उत्साह काही वेळा नंतर मावळेल जे तुम्हाला सर्वस्व वाटलं होतं काही काळानंतर तुम्हाला ते तसं वाटणार नाही तर तुम्ही याला कंटाळणं स्वाभाविक आहे कारण यातलं जे मुख्य आकर्षण होतं ज्यानं ते एकत्र आले होते जेव्हा ते हळूहळू विरू लागतं नकळतपणे तेव्हा एकमेकांप्रती कटुभाव निर्माण होऊ लागतो <laughs> कारण मुळातच हे जे नातं आहे ते दुसऱ्या माणसातून स्वतःसाठी गोडवा मिळवण्याबद्दल होतं दुसऱ्याकडून आनंद मिळवण्याबद्दल होत तुम्ही दुसऱ्याकडून आनंद ओढून ताणून मिळवण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळानंतर सुरुवातीला मिळत होता तसा अपेक्षित परिणाम मिळणं बंद झालेलं आहे की त्यात कटुता येऊ लागते हे महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा काही गोष्टी घडतील जसं तुमचं वय वाढत जाईल जेव्हा मी वयस्कर म्हणतो म्हणजे कालपासून आजपर्यंत तुमचं वय वाढलंय आहे तुझं वय झालंय असं मी म्हणत नाहीये मौनी मी एवढंच म्हणतोय की कालपेक्षा आज तू अधिक वयस्कर आहेस तर आज तू असा विचार केला पाहिजेस जीवनातल्या सर्वच नात्यांबद्दल फक्त शारीरिक नात्यांबद्दलच मी बोलतोय असं नव्हे तुमच्या जीवनातलं कुठलंही नातं जर नातं हे एक आनंदाची अभिव्यक्ती म्हणून असेल आनंद मिळविण्यासाठी नाही यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या सहज स्वभावानं आनंदी झालं पाहिजे जर तुम्ही यावर केंद्रित असाल की तुम्ही स्वतःच एक आनंदाचा झरा असाल आणि तुमची नाती ही हा आनंद इतरांसोबत वाटण्याबद्दल असली तर तुम्हाला तुमची नाती सांभाळण्यासाठी करावी लागणारी सर्कस ही करावी लागणार नाही नाते संबंध म्हणजे दैनंदिन जीवनात एखादं नातं हे अनेकदा आयुष्याच्या एका क्षेत्रापुरता राहत नाही एकदा दोन व्यक्ती एकत्र आल्या की अनेक गोष्टींची देवाणघेवाण होते भाजिकच तुमचा चुकून एकमेकांच्या पायावर पाय, पाय पडू शकतो अनेक लहान सहान गोष्टींसाठी आणि अने यामुळे अनेक वादविवाद किंवा आपण आपण भांडण म्हणूया हे होऊ लागतं हे सगळं घडतच राहतं हे रोजच सुरळीतपणे निभावता येत नाही लोकांना वाटतं हे शक्य आहे पण काही वेळाने तुम्ही बघाल हे अवघड आहे तर उत्तम गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला अशा प्रकारे घडवलं पाहिजे की तुम्ही साहजिकच एक उत्साही आणि आनंदी जीव आहात जर हे घडलं तर तुमची नाती छानच राहतील आणि ती तुमच्या गरजांवर आधारलेली नसतील जेव्हा नाती ही गरजांवर आधारलेली असतात तेव्हा तुमच्या गरजा पूर्ण झाल्या नाही की तुम्ही कुरकुर करू लागाल तुम्ही तक्रार करू लागाल आणि दुःखी व्हाल की तुम्हाला जे काही मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये जर तुम्ही ही गरज तुमच्यामधून काढून टाकलीत आणि स्वभावत तुमच्यातून आनंद ओसंडून वाहत असेल जर ही एक गोष्ट तुम्ही केली तर तुम्ही उत्तम नातं जोडू शकाल कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीबरोबर ते कोण आहेत यानं फरक पडत नाही ते तुमच्यासारखं असण्याची गरजही नाही सर्व प्रकारच्या लोकांबरोबर तुम्ही उत्तम नातं जोडू शकता तुमच्या जीवनातील नाती अगदी सुंदर असो हा माझा आशीर्वाद आहे